नमस्कार मैत्रिणींनो, ओवी किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचं पिठलं, सुक्कं पिठलं करणार आहे आपण। तर ते बघणार आहे आज आपण कसं करायचं, काय करायचं, काय लागतं त्याला, तर ते आता आपण बघूया। एक आपण कांदा बारीक चिरून घेतलाय, एक वाटी डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, लसूण मिरची बारीक करून घेतली, 5-6 लसूण मिरच्या आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या, जिरे हे आपण बारीक करून घेतले, आणि फोडणीसाठी आपल्याला हिंग, हळद, जिरे, मोहरी, मीठ आणि तेल हे आपल्याला लागणार आहे। तर आता आपण कढई गॅसवर ठेवूया, कढई आपण गरम करायला ठेवली आहे गॅसवर, गॅस बारीक करू। आणि ह्या डाळीच्या पिठात आपण पातळ बॅटर बनवून घ्यायचं, त्याचं अगदी पाणी थोडं थोडं घालून असं छान हलवून घ्यायचं, गुठळी मोडून घ्यायची, म्हणजे आपल्या पिठल्यात गुठळी होणार नाही अजिबात। हे असं छान पातळ करून घ्यायचं, आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही, पिठलं आपल्याला सुक्क करायचं असं अगदी पातळ करून घ्यायचं, जे याला पीठ राहिलं नाही पाहिजे अजिबात, असं पातळ एकसारखं बॅटर करून घ्यायचं। आता आपलं हे बॅटर करून झालंय, आपण कढईमध्ये तेल घालूया। एक 1.5 पळी आपण तेल घालून घेतलं, आता आपलं तेल तापलंय, मोहरी टाकून घेऊ आपण, थोडेसे 1/2 चमचा जिरे टाकू आपण, लसूण मिरची बारीक करताना टाकले त्या, आणि कढीपत्ता टाकू, हा कांदा बारीक चिरलेला टाकू त्याच्यावर, कांदा छान आपण परतून घ्यायचा, थोडस हिंग टाकायचं, हिंग परतून घ्यायचं जरा, आणि मग लसूण मिरची आपण टाकून घेणार याच्यात। लसूण मिरची छान खमंग होईपर्यंत परतायची, आता हळद टाकून घेऊया आपण 1 चमचाभर, आता 1 चमचा आपण मीठ टाकून घेऊया, मीठ कमीच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, आणि कोथिंबीर पण याच्यावरच टाकून घ्यायची आपण, सगळं छान बारीक गॅस करून परतून घ्यायचं, आणि त्याच्यावर आता आपलं हे आपल्याला हे पीठ टाकायचं, पातळ केलेलं हलवून घ्यायचं पीठ टाकताना, पीठ टाकून घ्यायचं, त्या पिठाच्या भांड्यात थोडं पाणी टाकायचं, ते पण त्याच्यात घालायचं, हे सुक्क पिठलं छान होतं, भाकरी बरोबर खरडा किंवा भाकरी पिठलं असं असलं की छान लागतं, छान सगळं एकजीव करून घ्यायचं, आणि जरा गॅस मोठा करायचा आणि परतून घ्यायचं, आता एकजीव झालं की आपल्याला एक 5 मिनिटं झाकून ठेवून शिजवून घ्यायचं पीठ, घ्यायचं 1-5 मिनिटं, ते घट्ट होतं आणि गॅस बारीक करायचा। आपली 5 मिनिटं झाली, पिठल्याला चांगली वाफ आली असेल, हां छान वाफ आली आहे, पिठलं झालंय, आता हे आपण असंच 5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि नंतर मग आपण सर्व्ह करायचं। तर तयार आहे आपलं हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचं खमंग झलझले पिठलं, सुकं पिठलं। तर आपण हे पातळ पिठलं पण करतात, पण आपण आज हे सुकं केले, भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं। तर तुम्ही नक्की हे बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ओवी किचन। तोपर्यंत धन्यवाद।